चालूच्या तासिकेला नाटक आणि चित्रपट याविषयी माहिती घ्यायची आहे. तुम्हाला सर्वांना नाटकं पाहायला आवडतं का विद्यार्थी मित्रांनो? हो, सगळ्यांना नाटक पाहायला आवडतच असेल. आता नाटक म्हटलं की एक वेगळं येतं बघ, नाटक आणि चित्रपट या दोघांमध्ये आपल्याला काय दिसून येतो? फरक दिसून येतो. म्हणून आपल्याला नाटक पाहायला खूप आवडतं. नाटकामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, जसं आता ऐतिहासिक नाटक असेल, पौराणिक नाटक असेल, एकपात्री नाटक असेल, अशा वेगवेगळ्या नाटकाचे प्रकार त्या ठिकाणी असतात. आता नाटकामध्ये अगोदरच्या काळी जर पाहिलं आपण तर स्त्री पात्राची जी काही भूमिका होती ती भूमिका पुरुषाने निभावावी लागत होती. पण आता कालांतराने काय झालं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. स्त्री पात्राची जी भूमिका आहे ती स्त्रीच निभावते. म्हणून ते जे काही नाटक आहे ते नाटक खूपच आकर्षक अशा प्रकारचं तयार होत आहे. आणि ते पाहण्यासाठी जो प्रेक्षक वर्ग आहे तो प्रेक्षक वर्ग देखील काय झालेला आहे, आता वाढायला लागलेला दिसून येतो आपल्याला. आता नाटकाचे जे विषय असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या नाटकाच्या विषयामध्ये काय असतं, तर आजच्या काळामध्ये असलेल्या ज्या काही समस्या असतील, त्याचप्रमाणे समाजामध्ये घडणाऱ्या घटना असतील, राजकारण असेल किंवा इतर विषय असतील, त्याच्यामुळे ते नाटक कसं बनतं, आकर्षक बनतं. आणि आपल्याला प्रेक्षकांना ते नाटक कसं करून घेतो विद्यार्थी मित्रांनो, आपलंसं करून घेतो. मग आपण देखील त्या नाटकामध्ये जास्तीत जास्त काळ गुंतून जातो. आता प्राचीन काळाची नाटकं जर पाहिली तर ते नाटकांचा कालावधी कसा होता, जास्तीचा होता. पण आता जर पाहिलं आपण तर नाटक एक दीड तासामध्ये देखील पूर्ण होत असतं. आणि आपल्याला त्या नाटकातून काय मिळत असतं विद्यार्थी मित्रांनो, मनोरंजन होतं आपलं आणि एक आनंद देखील आपल्याला मिळतो. म्हणून आपण नाटक त्या ठिकाणी जास्तीत जास्त नाटकं पाहत असतो. तसंच चित्रपट तुम्हाला पाहायला आवडतो का विद्यार्थी मित्रांनो? हो, मला देखील चित्रपट पाहायला आवडतो. तर चित्रपट जो असतो त्या चित्रपटामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळचा जो का चित्रपट होता तो 3 ते 4 तासाचा होता. आता जर पाहिला आपण तर चित्रपटाचा जो कालावधी तो कालावधी फक्त 1 ते 1.5 तासाच आहे. म्हणजे चित्रपटाचा कालावधी देखील काय झालेला आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे कमी झालेला आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं चित्रपटामध्ये जे काही चित्रीकरण सुरू असतं त्या चित्रीकरणामध्ये आपण भारतातलेच जे काही निसर्गरम्य ठिकाण असेल तर त्या ठिकाणी चित्रपटाचं चित्रीकरण व्हायचं. पण आज जर पाहिलं आपण तर जग बदलत चाललंय, 21व्या शतकात चाललंय आपण. म्हणून त्या चित्रीकरणामध्ये परदेशात जाऊन देखील आपण चित्रीकरण करू शकतो आणि तो चित्रपट कसा वाटतो, मग आकर्षक वाटतो. त्याचप्रमाणे तिथले जे काही पर्यटन स्थळं आहेत ती आपल्याला भारतात राहून पाहायला मिळतात, ते देखील एक आपल्याला आनंद होतो. आणि त्या चित्रपटामध्ये काम करणारे जे काही नट असेल तर हिरो असेल किंवा हिरोईन असेल, यांना देखील त्या ठिकाणी आकर्षक अशा प्रकारचं वातावरण मिळाल्यामुळे नयनरम्य असं, त्यामुळे तो जो चित्रपट आहे तो चित्रपट त्या ठिकाणी पुरस्कारासाठी त्याचं नाव त्या ठिकाणी घोषित केलं जातं. म्हणजे चित्रपट जो आहे त्या चित्रपटाला जर पुरस्कार मिळाला तर एक आपल्याला आपल्या देशाचा एक अभिमानच त्या म्हटलं जाईल, ती गोष्ट म्हटली म्हणजे. तर हा जो चित्रपट आहे या चित्रपटामध्ये देखील काय असतं विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं चित्रीकरण केलं जातं, जेणेकरून जर काही सुधारणा करायच्या असतील समाजात तर त्या चित्रपटाच्या माध्यमातून, चित्रपट हा सर्वांचा आवडीचा विषय सर्व समाजातील लोकांचा, म्हणून त्या चित्रपटाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव कसा पडतो, लवकरात लवकर पडत असतो. म्हणून आज हे घटक जे ते घटक चित्रपटामध्ये काय केले गेले, सामील केलेले आपल्याला दिसून येतात. धन्यवाद मित्रांनो.